बाबू हाथ देते हैं साहेब उद्या सुद्धा आहे, शेवटपर्यंत करतच राहणार. जनगणना करा म्हणजे जे आहेत कोण किती आहेत, कुठल्या समाजाचे किती आहेत हे समोर तर येऊ द्या. कारण प्रत्येकजण आता माझे एवढे, कोण म्हणतं माझे 40% आहे, कोण म्हणतं 70%, 200% जाते सगळं. हे ते नको व्हायला म्हणून करा ना. आमचं म्हणणं असं आहे की 1931 पासून जे आहे सातत्य आहे की OBC जे आहे 54% आहेत. मग परत 21% जे आहे ते आदिवासी आणि दलित समाजाचे आहेत, ते झाले 74%. मग ब्राह्मण परत आहेत 3%, मग जैन आहेत, अमुक आहेत, तमुक आहेत. बघा ते कसे, मग पुढचं गणित बघा कसं काय ते, त्याचा विचार करा. मग त्या गणिताला जर छेद देणारं वक्तव्य कुठे होत असेल तर आमचं म्हणणं आहे की मग बघत. आत्ताच असं नाही, ज्या ज्या वेळेला OBCचा प्रश्न येतो त्या त्यावेळेला हायकोर्ट काय, सुप्रीम कोर्ट काय. मागेसुद्धा जे खानविलकरांचं सुप्रीम कोर्ट एम्पिरिकल डाटा द्या, म्हणजे लोकसंख्या काय द्या, ते द्या, त्यांची माहिती द्या, हे सतत चालूच असतं ना. हे चालूच असतं म्हणून एकदाचं कायदे जे आहे ते जातगणना करा, त्यांची काय परिस्थिती आहे ती माहिती करून घ्या. बिहारमध्ये ते शक्य आहे तर आपल्या इथंही शक्य आहे. आणि तुम्ही आताच सांगितलं की मराठा समाजाचं जे आहे सर्वेक्षण जर 15 दिवसात आम्ही आटोपणार, पुणे महानगरपालिकेचं मी तर असं ऐकलं होतं की 2 दिवसात करणार. आमचं म्हणणं आहे की मग एवढं जर होणार असेल एवढं झटपट सगळं तर 3 महिने घ्या, सगळ्यांचंच करून टाका सर्व समाजाचं, म्हणजे मग भांडणं कमी होतील. ठीक आहे, धन्यवाद. थँक्यू. आणि धुळे या 2 लोकसभेपैकी कुठे दावा आपल्याकडनं केला जाण्याची शक्यता? ते आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे मीडियामध्ये चर्चा करण्यासारख्या नाही आहेत, ते आम्ही आमच्या बैठकीत चर्चा करू. तुमच्याकडे सगळ्या मी चर्चा जर केल्या मग बैठकीत काय चर्चा करायची? धन्यवाद. 2 महिन्यात जे आहे काही अडचणीत काही येणार नाही, शांततेनं जे आमच्या ज्या जागा वाटप होणार आहे. कारण नाशिकची जागा राष्ट्रवादी लढवत आलेली एक आहे आणि शिंदे गटाचे खासदार आहेत सध्या. असं आहे की सगळे जे आहेत नेते बसतील आणि त्याच्याबद्दल निर्णय घेतील. याचं कारण असं आहे की एक तर जवळजवळ ह्या संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये आपण पाहिले आमदारसुद्धा जे आहेत जास्तीत जास्त सगळे आमदार दादा हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत आणि ते सगळे पवारसाहेबांबरोबर न राहता अजितदादांबरोबर आलेले आहेत. त्यामुळे तीसुद्धा शक्ती जी आहे ही मोजली जाईल आणि त्याच्यावर चर्चा होईल. परंतु जे काय होईल ते गुण्यागोविंदाने जे आहे होईल आणि एकत्रित सगळ्या निवडणुका लढवल्या जातील. राष्ट्रवादीच्या या सगळ्या सेनेचा नाशिकमध्ये महाशिबिर होत आहे आणि त्याच दरम्यान जागरण गोंधळ केलं जाणार आहे. दारुगड बाय दारुगड 94-95 जो इतिहास होता त्या इतिहासाला धरून पुनरावृत्ती होईल अशा पद्धतीची आशा त्यांना आहे आणि त्याच काळात राम मंदिरात देखील उद्धव ठाकरे जाणार आहे. असं आहे की प्रत्येकजण आपापली बाजू जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार, लोकांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करणार. ज्या काही एकमेकावर जे काही हल्ले होतात त्याच्यावर प्रतिहल्ल्याच्या किंवा प्रतिक्रियेच्या माध्यमातून ज्या उत्तर देण्याचा प्रयत्न होणार. आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आता काही महिन्यातच ज्या लोकसभेच्या निवडणुका आहेत आल्याच जवळजवळ निवडणूक, कदाचित आता हे राम जन्मभूमीचा कार्यक्रम झाला की ताबडतोब आचारसंहिता सुरू होईल आणि नंतर मग पुढे ताबडतोब विधानसभेचे आहेत. त्यामुळे प्रत्येक जण जे आहे प्रत्येक पक्ष जो आहे आपली बाजू बळकट करण्यासाठी वेगवेगळ्या ज्या काही जे का वेगवेगळे कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम करणार. साहेब महाआघाडी ही मॅच फिक्सिंग होती, सेटिंग होतं असा आरोप ठाकरे गटाकडनं केला जातो आहे, आपण ह्या निर्णयाकडे कसं बघतो? कुणीच अपात्र झालं नाही ना, मग आता काय ना, इकडचे कोण अपात्र झाले ना तिकडचे अपात्र झाले, विन विन पोझिशन आहे. आणि स्वतः जे आहे नार्वेकर हे स्वतः सुशिक्षित आणि वकील आहेत, त्यांचा अभ्यास निश्चितपणे आणि त्यांना अनेक दुसऱ्या काही अनेक वकिलांनी सुद्धा सहकार्य मदत निश्चितपणे केली असणार किंवा होतीच तिकडे बरेचसे लोक वकीलसुद्धा ते सगळं ऐकायला. त्याच्यामुळे फार मोठा जवळजवळ 1.5 तासाहून जास्त त्यांचं त्या निकालाचं वाचन चालू होतं.
उद्धव ठाकरे जे आहेत ह्याच्या विरोधात येणारच ना. असं आहे ना की अशा प्रकारच्या ह्या कामामध्ये कुणाच्याही बाजूने निकाल लागला, कुणाच्या विरुद्ध लाईन निकाल लागला, तरी दुसरी बाजू ही हायकोर्ट सुप्रीम कोर्टामध्ये जातच असते, त्याच्यामध्ये ते जाणारच. साहेब, निकाल लागण्यापूर्वीच संजय राऊत असतील किंवा उभाटा गटाचे जे नेते आहेत ते निकाल विरोधात जाणार असं म्हणत होते. आता राष्ट्रवादीची देखील तीच परिस्थिती आहे. अनिल देशमुख असं म्हणाले की आता आमचा निकाल काय लागणार आहे हे देखील आम्हाला कळालेलं आहे. हे बघा, याच्यामध्ये थोडंसं आणखीन फरक आहे. अजित पवार राष्ट्रवादी गटाच्या बाबतीमध्ये तिकडे जे आहे ते व्हीप जे आहेत ते बदलले, कोणी व्हीप काढले, कोणी आदेश दिले, कोणी काय केलं, या अशा असंख्य अनेक गोष्टींची जी आहे चर्चा त्या केसमध्ये शिंदेगट आणि उद्धवजी ठाकरे यांच्या बाबतीमध्ये होता. इथे आमच्या इथे ती परिस्थिती नाही आहे. आमचा पूर्वीचा जो व्हीप आहे तोच आता व्हीप आहे. आम्ही व्हीप बदललेलंच नाही आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये निश्चितपणे फार मोठा फरक आहे. नाही, असं आहे की व्हीप ते और कालसुद्धा जे आहे त्यांची बरीचशी चर्चा, व्हीप कोण, व्हीपने दिलेले जे काही आदेश आहेत ते बरोबर आहे का, दुसऱ्या व्हीपने दिलेले आदेश बरोबर आहेत का, व्हीपची नेमणूक बरोबर आहे का, ह्या सगळ्या याच्या भोवती ज्या असंख्य गोष्टी फिरत होत्या त्या आपण पाहिलं. इथे आता हा भागच नसल्यामुळे जो आहे मला असं वाटतं की आमच्या बाजूची जी आहे बाजू जी आमची फार मोठी भक्कम आहे. कारण आमचा व्हीप बदललेलाच नाही. जो व्हीप दोन ग्रुप व्हायच्या अगोदरपासूनचा होता तोच व्हीप आतासुद्धा आहे. त्याच्यामुळे तो भागच आमच्याकडे येत नाही आहे. 12 आणि राम मंदिराचं एकत्रित भांडवल केलं जात आहे असा आरोप होतोय, आपण कसं बघताय? नाही, ते एक कार्यक्रम आहे तो वेगळा आहे. कारण म्हणजे तरुणांसाठी तो कार्यक्रम आहे युवा मोर्चा, आणि त्याला जवळजवळ 1,00,000 युवक हजर राहणार आहेत. आता त्यानिमित्ताने ते येणारच आहेत. तर मग तिथे ते मंदिरात वगैरे जाणं किंवा गोदावरीवर जाऊन पूजा करणं हा त्याचा त्याला जोडूनच त्याने तो कार्यक्रम घेतलेला आहे. कार्यक्रम खास त्याच्यासाठी ते आले असं ना, ते आले ते युवा मोर्चासाठी. पण आल्यानंतर कुणी मनुष्य नाशिकला काही कामासाठी आल्यानंतर बहुधा तो या मंदिरांमध्ये जातो किंवा गोदावरीचं दर्शन वगैरे घेत असतो. आणि आता परत राम जन्मभूमीचं ते अयोध्यामध्ये आता उद्घाटन पण होत आहे. या पार्श्वभूमीवर रामाचा प्रभू रामचंद्राचा बराचसा काही म्हणजे आयुष्याचा जो भाग आहे म्हणजे 14-1 वर्ष तो पंचवटीत गेला आहे नाशिकमध्ये. अशा रीतीचं जे आहे माहिती आहे किंवा लिखाण आहे किंवा सगळ्यांची श्रद्धा आहे, तर त्यामुळे त्या कार्यक्रमाला जोडून त्यांनी तिथे दर्शन घेणं आणि खास थोडा वेळ काढणं हे योग्य आहे असं मला वाटतं. कशा पद्धतीचा संपूर्ण माहोल असणार आहे, आपण स्वतः उपस्थित राहणार आहात का? कारण आजपर्यंत अजित पवार गटाचे कोणी ह्या प्रक्रियेमध्ये कोणी दिसत नाही. ते नाशिकचा कार्यक्रम असल्यामुळे आणि मी असंही नाशिकचाच असल्यामुळे नक्की हजर राहणार आहे. परंतु मोदी साहेब वेगवेगळ्या ठिकाणी जाणार आहेत, त्याच्यामुळे सगळ्याच ठिकाणी तर काही हजर राहता येणार नाही. परंतु एक जिथे असेल व्यवस्था केली असेल काहीतरी त्यांनी हे केलेलंच आहे कलेक्टर कचेरीतून SP काही ऑफिसमधून त्या त्याप्रमाणे ते सांगतील त्याप्रमाणे हजर राहू. एकूणच